नमस्कार, गीताज वेज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण मस्त अशी वाफवड्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। ही भाजी चवीला खूपच छान लागते। आपल्याला जर भाजीला काय करावे सुचत नसेल त्यावेळी ही अशी भाजी नक्की करून पहा। तर एका भांड्यात दोन वाटी हरभरा डाळ घ्यायची आणि आता ही हरभरा डाळ 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ धुवून झाली की यामध्ये 2 तांब्या पाणी टाकायचे आणि आता ही डाळ झाकून 5 ते 6 तास भिजत ठेवायची। अशाच मस्त वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी गीताज वेज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। आता इथे डाळ भिजून 5 तास झाले आहेत। डाळ छान भिजली आहे। आता यातलं सर्व पाणी काढून टाकायचं। डाळीतलं पाणी काढून झाले की मिक्सरच्या भांड्यात 9 ते 10 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या इथे वाटून घ्यायचं आहे। आता मिरची वाटून झाली की यामध्ये भिजवलेली हरभरा डाळ टाकायची आणि ही जाडसर वाटून घ्यायची। डाळ वाटताना यात पाणी न घालताच वाटून घ्यायची आहे। तरी ते मस्त अशी जाडसर डाळ वाटून झाली आहे। आता ही वाटलेली डाळ एका भांड्यात काढून घ्यायची आणि उरलेली सर्व डाळ याच पद्धतीने जाडसर वाटून घ्यायची। आता ही वाटलेली सर्व डाळ एका भांड्यात काढल्यावर यात 1/4 चमचा हळद टाकायची आणि 1/2 चमचा बेडगी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तरी ते ही सर्व डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झाली आहे। आता ही डाळ बाजूला ठेवून देऊयात आणि ह्या भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊयात। तर इथे एका प्लेटमध्ये थोडंसं खोबरं खिसून घ्यायचं आहे। तर इथे खोबऱ्याचे काप करून झाले आहेत। आता यातच 1 इंच आलं खिसून घेऊयात। आता आलं खिसून झालं की 9 ते 10 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात टाकून यातच सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचा बेडगी मसाला, 1 चमचा धणा पावडर, 1/2 चमचा गरम मसाला आणि आता यातच 1 चमचा कांदा मसाला, 1/2 चमचा संडे मसाला, 1/4 चमचा हळद आणि आता हे सर्व पाणी टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं। तर इथे हे मस्त असं वाटण तयार झालेलं आहे। आता कढई गरम करायला ठेवायची। आणि आता यामध्ये वाफाडा करण्यासाठी तेल गरम करून घ्यायचे। तर इथे तेल छान असं गरम झालेलं आहे। आता या वाटलेल्या डाळीचे छोटे छोटे गोलवडे करून घ्यायचे। तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही। वडे सोडत असताना
गॅस मध्यमाच्यावर करायचा आणि हे वडे सोडून घ्यायचे. सर्व वडे सोडून झाले की एक मिनिटभर हे असेच ठेवायचे आणि नंतर उलथण्याच्या साहाय्याने हे पलटे करून घ्यायचे आणि सर्व बाजूने एकसारखे हे तेलात उलथणं गोल गोल फिरवत व्यवस्थित असे तळून घ्यायचे. उलथणं गोल गोल यात फिरवत राहिल्यामुळे वडे छान एकसारखे सर्व बाजूने तळले जातात. आता हे छान असे सर्व बाजूने व्यवस्थित मस्त खरपूस तळून झाले आहेत. आता हे काढून घ्यायचे. तुम्ही ते याचा आवाज ऐकू शकता किती छान असे खरपूस कुरकुरीत झाले आहेत. आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व वडे करून घ्यायचे. आता इथे सर्व वडे तळून झाले आहेत. आता आपण यासाठी लागणारा रस्सा करून घेऊयात. आता त्याच कढईत एक चमचा तेलात एक चमचा जिरे मोहरी टाकायची आणि आता जिरे मोहरी छान तरतडली की यात थोडासा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ताही छान तरतडला की यात पाव चमचा हिंग टाकायचे आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकायचं. आता हे वाटण 1 ते 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं. आता इथे 2 ते 3 मिनटं मसाला छान असा घट्ट होईपर्यंत परतून झालेला आहे. आता यात पाणी टाकायचं. आता आपल्याला कितपत रसा हवा आहे त्यानुसार यात पाणी घालायचं. आता यात सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि आता यात चवीनुसार मीठ टाकायचं. हे मीठ व्यवस्थित मिक्स करून याला एक उकळी येऊन द्यायची. आता इथे रशाला उकळी आली की गॅस मध्यमाच्यावर करायचा. हा सर्व मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि आता यामध्ये तयार केलेले वडे टाकायचे. तर यातले काही वडे खाण्यासाठी ठेवून बाकीचे वडे यामध्ये सोडायचे. आता हे सर्व वडे मिक्स करून गॅस बंद करायचा आणि यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तर इथेही मस्त अशी वाफाड्याची रस्साभाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.